एक नवा खासदार म्हणून नवी खासदार म्हणून गेल्यावर संसदीय कामकाज जे आहे म्हणजे प्रश्न आहेत तारांकित प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये भाग घेणं आहे भाग घेण्यासाठी मिळणारा आपला येणारा क्रमांक आहे नंतर अध्यक्षांना देण्याची आपली सूचना आहे वगैरे या सगळी कामकाजाची पद्धत समजून घेणं आणि त्याची प्रभावीपणे हाताळणी करणं आणि त्याची शस्त्र वेगवेगळ्या प्रकारची वापरणं हे खूप जटिल आहे का आणि ते समजून घ्यायला साधारण किती वेळ लागतो याच्यासाठी ट्रेनिंग असतं 5 दिवसाचं एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग पार्लमेंट करतं जेव्हा सगळे नवीन लोक निवडून येतात तेव्हा आणि संसदेत खूप लोक राज्यसभेत तर खूपच एनकरेज करतात की बोलाच या विषयावर एखादा तुमचा विषय असेल त्यांना माहिती आहे तुम्ही फील्डवर काम करत असला तरी लोकसभेत लोकसंख्या जास्त आहे 530 लोक आम्ही असतो त्याच्यामुळे वेळ कमी जरी मिळत असला तरी लोकांना संधी मिळते आणि दिवसभर जर तुम्ही तिथे बसला एखादं सेशन तर तुम्हाला साधारण लगेच लक्षात येतं की याचं वर्किंग काय आणि सिनियर लीडरशिप जी असते नॉर्मली ते सगळे ज्युनियर नवीन जे आलेले असतात त्यांना मदत करत असतात एखादा पॉईंट अभ्यासाचा आणि उत्तम लायब्ररी आहे पार्लमेंट तेच मी तुम्हाला पुढचं विचारणार होतो की त्याचा वापर हल्ली होतो का खूपच होतो कारण का ते पार्लमेंटमध्ये जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा जबाबदारीनेच बोलावं लागतं कारण का तिथे असंख्य असे लोक असतात ज्यांना तुमच्यापेक्षा 100% जास्त माहिती असते नॉलेज असतो अनुभव असतो त्याच्यामुळे तिथे बोलत असताना अभ्यासपूर्वकच बोलावं लागतं एक सगळ्यात महत्वाची हल्ली चिंतेची बाब उभी राहिलेली आहे ती म्हणजे मतदानाचं जे घटणारं प्रमाण आहे ते फार चिंताजनक रीतीने दिसून येते आणि त्याचं एक महत्वाचं म्हणजे त्याचं सरळ कारण हे आहे की लोक राजकारणाच्या माध्यमातून काही बदल होईल याची आशा सोडू लागलेले आहेत म्हणजे आता 50-40% मतदान होतं बऱ्याच ठिकाणी ते अजूनही खाली जाईल अशी तज्ज्ञ भीती व्यक्त करतात तर या प्रकारची किंवा राजनीतीचा दुसरा भाग म्हणजे त्याचा काउंटर पार्ट म्हणजे राजकीय पक्षांना सभा बोलवताना किंवा गर्दी करण्याकरता नटांना किंवा ज्यांना चेहरा आहे किंवा ज्यांना वेगळ्याच कारणासाठी लोक आकृष्ट होतात ज्यांच्याकडे त्यांना व्यासपीठावर बोलवावं लागतं याचा अर्थ विश्वासार्हता राजकीय माणसाची कमी होत चाललेली आहे हे मतदानाचं घटणारं प्रमाणही दाखवतं आणि त्यांच्यासाठी जमा होणारी कमी होणारी गर्दीही दाखवतं हे तुम्हाला चिंताजनक वाटतं का आणि याच्यावर काय उपाय करायला पाहिजे क्रेडिबिलिटी का वाढवली कशी वाढवली पाहिजे असं वाटतं एक तरुण नेते आणि पुढे आता तुमच्या 30-40 वर्ष आहेत राजकारणाची काय वाटतं तुम्हाला मला नक्कीच हा अत्यंत एक महत्वाचा आणि चिंताजनक प्रश्न वाटतो आणि मी मागच्याच आठवड्यात पुण्यात एका संस्थेत बोलायला गेले होते की मीडियामध्येही जेव्हा आम्ही येतो आम्ही एंटरटेनर्स नाही आहोत आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत आम्ही अत्यंत एक सिरियस आहे तुम्ही बघता हेडलाईन्स एखादी गोष्ट जेव्हा होत असते तुम्ही आज इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा किंवा तुम्ही प्रिंटमध्ये ब्लॉगमध्ये तुम्ही महत्वाचं काय बोलला ते नसते जी एक हेडलाईन होऊ शकते तेच असतं किंवा हा हे बोलला त्याच्यावर हा हे बोलला मला वाटतं ही काय एंटरटेनमेंट नाही आहे आम्ही एक सिरियस जबाबदारीचं काम असतं आमच्या आणि हाच हेच इमेज आम्ही पुढे नेण्याची गरज आहे की आम्ही एंटरटेनर्स नाही आहोत आम्ही अत्यंत गंभीर बॉर्डरिंग ऑन बोरिंग म्हणला तरी चालेल पण आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत आम्ही इथे तुम्हाला रंगीबिरंगी स्वप्न दाखवायला नाही आली आम्ही तुम्हाला हे राज्य पुढे कसं गेलं पाहिजे त्याच्यासाठी काय पॉलिसी झाल्या पाहिजे जर काही सिरियस निर्णय घ्यायचे असतील ते कसे घेतले जातील हे सिरियसलीपणे एक विचारवंतपणे अभ्यासपूर्वक जेव्हा आमच्या सगळ्यांकडून मांडणी होईल तेव्हाच लोक आम्हाला पुन्हा सिरियस पण एक प्रश्न असा आहे सुप्रिया की इथे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा 25 वर्षापूर्वी व्याख्यान मला होत असत म्हणजे मला मी त्या व्याख्यानात गेलेलं नाही वय नव्हतं पण आता माहिती ऐकून माहिती की प्रचंड गर्दी होत असते आणि सिरियस विषयावर वक्ते बोलत असत लोक त्यातून ज्ञानी होत असत शहाणे होत असत तशा प्रकारची वृत्तपत्र पण निघत असत आणि ती लोक लोकानुनय करण्याऐवजी लोकरंजन करण्याऐवजी लोक प्रबोधन करण्याकडे त्यांचा कल होता हे सगळं बंद झालं हे कल्चर नष्ट झालं आणि लोकांनाच आता सिरियल्स हवे आहेत नट हवे आहेत आणि मजा काहीतरी करून दाखवा आत्ता मिमिक्रीचा शो ठेवला तर प्रचंड दुडुंब गर्दी सगळं भरून जाईल अशी परिस्थिती निर्माण होते पण वसंत व्याख्यान मालेला माणसं म्हणजे वृद्ध माणसं ज्यांना नॉस्टॅल्जिया येतो त्यातून ते तिथे उपस्थित होतात तर हा पेच कसा सोडवावा म्हणजे हा मी राजकारणी म्हणून नाही एक समकालीन व्यक्ती तुम्ही आहात फक्त माझ्यापेक्षा जास्त जग तुम्ही पाहिलेले आणि तुमचं अधिक प्रभुत्व आहे राजकारणावर आणि माणसांच्या वेगवेगळ्या स्तरांवर म्हणून विचार मला वाटतं लोकांचे अपेक्षा भंग इतके होतात त्याच्यामुळे आमच्या फ्रटरनी आमच्या सगळ्या राजकारणांवरचा विश्वास लोकांचा गेलेला आहे त्यामुळे कोणीतरी एखादं भडक भाषण केलं त्यांना ऐकावं असं वाटलं तर गर्दी होते
त्याचं कन्वर्जन मतदान होतं का नाही आपल्याला इलेक्शन नंतरच कळतं. पण लोकांना आता क्विक सोल्युशन्स पाहिजे, लोकांना पेसमध्ये रिझल्ट्स पाहिजे, जे कदाचित काही काही ठिकाणी देणं शक्य असतं, कधी कधी नाही. पण मला वाटतं हा सिरियसनेस एक फेज नक्कीच येईल, ज्याच्यातून लोकांना जर सिरियस माणूस डिलिव्हर करत असला तरी तो चालतो, दरवेळीच ग्लॅमर चालत नाही. मला स्वतः ग्लॅमरबद्दल शून्य अट्रॅक्शन आहे, कारण मला वाटतं की ते त्यांच्या परीने त्यांचं काम करत असतात, त्यांनी करावं. आणि आमचं काम टोटली याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे अनेक वेळा पत्रकार मला म्हणतात की तुम्ही कुपोषणात काम करते, हेडलाईन होऊच शकत नाही. कशी होऊ शकत नाही? त्यांचं म्हणणं आहे की वाचकांना नको येते, हाडांना दुधून जाणारं सत्य वाचकांना नको असतं, असं त्यांचं आर्ग्युमेंट असतं. तर हे याच्यावर मला विश्वासच नाही आहे, कारण का शेवटी तुमच्या राज्यात तुमच्या काय चाललंय, आणि जर कुपोषण हा प्रश्न तुमच्या राज्यात असेल हा तुम्हाला माहितीच असला पाहिजे, आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून लक्ष घातलंच पाहिजे. पण मला वाटतं हा अविश्वास कदाचित आमच्या कृतीमुळेही झाला असेल, त्याला आम्हीच जबाबदार आहोत. म्हणजे आमच्याबद्दल आता आज कुठल्याही युवकाला असं वाटत नाही की आपण पॉलिटिक्स जावं मध्ये जावं. परवाच एका ठिकाणी मला काही ह्याच्यातले लोक बसले होते बँकेत, आणि त्याच्यात मी एका सिम्पोझियममध्ये गेले होतं, आणि ते म्हणले तुमच्या पक्षांमध्ये कुठलाही पक्ष असो ते असे लोक नाही ज्याच्या जो एखादा कॉर्पोरेट असेल तो आम्हाला आमचा वाटतो की आम्ही त्याच्याशी संध्याकाळी जाऊन गप्पा माराव्या, काही सजेशन्स द्यावे. म्हटलं हा बदल येतोय. आता तुम्ही अनेक ठिकाणी फार चांगले युवक कॉर्पोरेटर्स निवडून आलेले दिसत आहेत, ज्यांची नवी पिढीबरोबर एक नवीन लिंक आहे, एक नवीन नातं आहे, ज्याच्यात असं नसतं की नेता म्हणजे तो येणार एक भाषण देणार निघून जाणार. तर काळ बदलत चाललाय, नेत्यांनी सांगण्यापेक्षा ऐकणं फार गरजेचं आहे, कारण का शेवटी लोकांना काय पाहिजे हे आम्हाला कान बंद करून चालणारच नाही. किंवा 5 वर्षांनी मग आम्हाला दिसेल त्याचे निर्णय, तर तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला लोकांचे प्रश्न समजणार कसे? इथे दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणालात त्यातल्या आता विधानसभेच्या निवडणुकीचा काळ चालू आहे त्यामुळे थेट समोरच आलेला आहे तो. इकडे जो विचार करणारा वर्ग आहे, जो संवेदनशील आहे, जो या समाजामध्ये बदल घडू इच्छितो, तो तटस्थ राहतोय. तो म्हणतोय नको नको राजकारणात नको, हे तर आपल्यावर अजून एक आरोप करायला माणूस मिळतो, आपण म्हणजे आपण बकरा नको व्हायला, असं दूर राहतो. आणि दुसरीकडे ज्यांना इतर कुठच्याही कामात यश येत नाही अशा झुंडीच्या झुंडी तिकिटासाठी प्रत्येक पक्षाच्या दरवाजासमोर रांगा लागून उभे आहेत, आणि ते इतक्या मार्गाने प्रयत्न करतात. म्हणजे मी मीडियामध्ये काम करणारा माणूस आहे, माझ्या 4 नेत्यांची ओळखी आहे, ज्या पक्षात मिळेल त्या पक्षात ट्राय मारून बघा साहेब असं पण सांगणारे इतके लोक आहेत. आणि त्या धनिकापासून ते अशा माणूस मी पाहिलेला आहे, साहेब हा 7-12 उतारा, हे गिराईक या गिराईकाने हे घ्यायचं, मी ठरवलेला आहे निवडणूक लढवणार, पैसे तयार आहेत, असं सांगणारी माणसं मी बघितले डोळ्यांनी. तर हे जे चित्र आहे ते अविश्वासार्हता वाढवणाऱ्या माणसांची गर्दी इच्छुक म्हणून होती आहे, आणि विश्वासार्हता वाढवणारी माणसं दूरदूर पळत आहेत राजकारणापासून. हे चित्र तुम्हाला म्हणजे तुमच्यासारख्या संवेदनशील आणि ज्यांनी ग्रासरूट पासून काम केलंय या प्रकारच्या तरुण नेत्यांना पुढे जाऊन आपले सहकारी कोण येणार ही चिंता वाटणार लावणार नाही आहे का? ऍक्च्युली लोकसभेला जे इलेक्शन झालं याच्यात इतके चांगले लोक निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे मला खात्री आहे की विधानसभेलाही हा बदल आपल्याला झालेला दिसेल. मी मगाशी ज्या बाहुबलींचा उल्लेख केला, यावेळेस सगळे बाहुबली हरले. म्हणजे लोकांच्यातही लोकांना चांगला लोकप्रतिनिधी हवाय, आणि एक संधी ते नक्कीच तुम्हाला द्यायला तयार आहे. याच्यात तर तुम्ही जर पात्र ठरला नाही तर मग तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठेतरी कमी पडला. पण लोकांना आज सुशिक्षित लोक हवेत, आणि मी पुन्हा म्हणते की ही चूक कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलोय लोकांपर्यंत पोहोचण्यात. आणि लोकांना जो अविश्वास आमच्याबद्दल वाटतो पुढच्या काही काळात आम्हाला त्याच्यातच लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यातून ऑस्टेरिटी ही एक सुरुवात आहे त्याच्यात, पण दर मला अनेक अग्रलेखही मी वाचले पेपरांमध्ये. लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही फर्स्ट जा, विमानाने जा, हेलिकॉप्टरने जा, आम्हाला काही आमची कामं करा, मग तुम्ही कशानेही जायना. लोकांना खरंच पडलेला नाही, आणि मला वाटतं तो प्रश्न पूर्णपणे रास्ता आहे. जर माझा प्रश्न तुम्ही सोडवणार असला तर तुम्ही उडून आलाय का चालत आलाय याच्याशी मला काही घेत नाही. बरोबर आहे.